कर होता त्यानंतर आता आक्रमक पवित्र भावेशने घेतलंय आणि सहा दावाने धावपाला पुढे सरसावलंय पोहोचलाय तो म्हणजे आठ या आकड्यावर महन स्पोर्ट्स ज्याचे संगमलक मालक या ठिकाणी भालेराव सर ये देखील आलेले आहेत अवर्जन या सर्व युवा खेळाडूंंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी डाव संख्या 8 आहे यायले चेंडूला बीरकॉन दिलेला आहे दे घुमाके आणखीन एक शतक बॅकवर्ड्स कोळेकच्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार कधी कधी आपण म्हणतो की सुरुवात चांगली व्हायला पाहिजे पण या ठिकाणी सुरुवात अडखळत होऊन सुद्धा या पहिल्या षटकात शेवट मात्र आक्रमक केला जातोय दोन जबरदस्त धडाकेबाज षटकार या ठिकाणी भाविशच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आता एका चांगल्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतोय मन स्पोर्ट्स हा संघ धावसफलकावर धावा आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद चौदा धावा नक्कीच अडखळत सुरुवात झाली होती मात्र त्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकाराने धावसंग आलेला आकार धावसं करून पाहतोय ते बिनबाद द दा चौदा धावा मान स्पोर्ट्स विपक्ष आर्यन स्पोर्ट्सचा हा सामना आपण पाहतोय नाणेपेक हळल्यानंतर मान स्पोर्ट्सचा प्रथम फलंदाजी करतोय भावेश यांनी बॅक टू बॅक दोन षटकार लगावले आहेत चौदा धावा धावप्रकार झलकल्या गेलेल्या आहेत गोलंदाजी मार्कर गोलंदाज अरे नेतोय तर सामना करेल फलंदाज कुणाल यावेळी बॅकवडाला जाऊन चेंडूला मध्ये टोलेलं आहे क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना सिंगलने धावसंख्या वाढेल आणि सिंगलने धावसंख्या ओढून धरलेली ती धावपलकोररा आमचे स्कोरररा राहुल तांगडे सांगतायत की पंधरा धावा माझ्या माझ्यासमेद इंटरव्ह्यू किंग मनीष पाटील सर धावसंख्या पंधरा झाली आहे जबरदस्त क्रिकेट आ, बर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात सिटी इमर्जिंगचे हे सर्व सामने लगातार तुम्हाला पाहायला आहेत नवोदित खेळाडू आहेत विवंडीतले आणि नवोदित खेळाडूंना एक चांगलं बॅटपीस क्रिकेट ट्रॉफीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलं आहे अगदी बरोबर आणि चांगलं प्रदर्शन या सर्व संघाने केलेलं आहे सीधा ब्लेटने चेंडू वीस सेपमध्ये आहे डीप मिडॉन डिजरमध्ये चेंडू फील केला जातोय आणि तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज धावसंख्या सिंगलने ओढून धरली आहे ते धावपल रहा सोळा धावा छोट्या आणि मोठ्या बॅक चांगला वापर राहा फलंदाज करत आहेत महत्त्वाचं आहे टेक्निकल शॉट्स तुम्हाला बनवावे लागतील कारण गोलंदाज तुम्हाला सहजसुपे बॉल देणार नाही की आ बाईल मुझे मार तुम्हाला शॉट क्रिएट करावे लागतील आणि यावेळी सव्वीमध्ये खूप चांगला खेळ आहे तो म्हणजेच मन स्फोटचा ऑरियन यावेळी ऑरकोडचा चेंडू होता बचात्मक पद्धतीने नक्कीच हा फटका केलेला आहे फुलंदाजाने वीस एफमध्ये पुन्हा एकदा फटका खेळताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं एका धावीने सं संघाची धाव संघ वाढून ते होते धावलकर सतरा धाव एकिनी धावीने मनीष पाटील सर धावपलकर मन स्पोर्ट्स संघाने हलता ठेवलेला आहे भाविश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपण मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवू शकतो कारण आतापर्यंत या डावामध्ये दोन षटकं त्याच्या बॅटमधून आले आणि कुठेतरी आता सावधाने धावपला पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला जातोय दोन फलंदाजांकडून ऑरियन पल्टी शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला जोपर्यंत चेंडू अडवला जातो आहे तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला मात्र कौतुक का आर्यन याचंही करावं लागेल चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज आर्यन यांनी आता लिहिले आणि खरं तर त्याच्याच नावाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आर्यन स्पोर्ट्स पिंपळकर आणि त्याची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिले गेल्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळालेला आहे चार सिंगल्स खर्च केले त्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे मन स्पोर्ट्स टीमची अठरा धावा चांगली गोलंदाजी यावेळी जोरदार अपील आणि यस पाच रुपयाने फलंदाज बाद फलंदाजाला जावे लागेल डगॉट आश्रयाला पहिला मोरा करत होतो मैन स्पोर्ट्स संघाचा पिचिंग प्रॉपर होती आणि बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय सुभाष सर त्यामुळे मात्र कुठेतरी फलंदाजाला फटका खेळण्यासाठी त्रास झाला शरीराचा वेध घेतला गेला पंचानी बघितलं बा... बा... निरीक्षण केलं परीक्षण केलं असणार आहे यावेळी प्रतिम चेंडू वेग आणि बाउंस आहे आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू सरळ निघून जातोय रक्षकाच्या हातामध्ये काही सामना आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा स्पोर्ट्स विपक्ष अमन स्पोर्ट्स या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संगण एक आपण नाण्यापिकेसाठी सज्ज राहायचा आहे कृष्णा स्पोर्ट्स संघाचा संगण आणि अमन स्पोर्ट्स संघाचा संगण एक ब्रेकमध्ये टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन्सने सन्मान्य बबन पाटील टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे पुन्हा एकदा अप्रथम चेंडू गुडलेन स्पॉट वर चेंडू फेत झाला होता यावेळी आणि निघून जातोय इष्टरक्षक च्या हातामध्ये या खेळपट्टीवर आपण पाहतोय बऱ्याच गोलंदाज बाउन्स प्राप्त सर आणि नक्कीच ही सूचना केली होती की बेस्ट बॉलिंग फिगर आजच्या दिवसातला त्याच गोलंदाज रोहितचा आहे ज्याने पाच विकेट मिळवलेत आणि विकेट मेडन पाच विकेट आणि मेडन ओव्हर आणि लगेचच जसं गवळीसरांनी निर्देश केले आणि पुढच्या बॉलवर त्रिपळचीच्या सुरुवात फलंदाज बाद होते आणि त्या षटकामध्ये हॅट्रिकही आपल्याला पाहायला मिळाली होती खरं तर ट्रॉफी खास करून गोलंदाजांनी गाजवलेली आहे कारण पहिल्या दिवसापासून मी बघतोय की गोलंदाजांचं आहे या खेलपट्टीवर राहिलं आणि फलंदाजांना भरपूर संघर्ष करावा लागतो आहे कधीकधी हे चित्र पाहायला हवं कारण आपण प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे की बॅट्स बॅटर्स जास्त ऍडव्हान्टेज घेत असतात फलंदाज जास्त कुठेतरी हवी होत असतात गोलंदाजांवर कारण एव्हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के टुर्नामेंट्स या सिमेंट कॉन्क्रीट खेळपट्टीवर खेळल्या जातात त्यामुळे गोलंदाजाला तितकासा ऍडव्हान्टेज नसतो पण या ठिकाणी काहीतरी वेगळंच घडते सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असून सुद्धा या मैदानावर गोलंदाज हवी होत आहेत फलंदाजांवर धावसंखे झाले दोन गडी बाद एकवीस जावा महन स्पोर्ट्स रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय आणि या षटकमधल्या शेवटचे चिडू राखण्यासाठी तो सज्ज होईल यावेळी गतीमध्ये परिवर्तन मात्र दिशा प्रकटली जाते पंचांचं वाईट आहे उज बाहेरचा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न केला जातोय पण तुमचा कंट्रोल महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही शोल्डरने गोलंदाजी करता खांद्याचा वापर करता मनगटाचा वापर करता त्यावेळेस त्याचा अतिरेक जर झाला तर तुमची लाईन्यात लेंथ मिस होऊ शकते आणि त्याचा परिणाम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपात तुमच्या संघाला भुरदंड लागू शकतो धावसाख्या जाऊन पोचते ती म्हणजेच बावीस धावा दोन गडीबाद बाद डबल टू बावीस धावा धाव प्लग झालं गेलं गेलेल्या आहेत तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र बाउं स्वर चेंडू पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा पंचांचं वाईटचं शरत आहे ह्या अगोदर लयबद्ध गोलंदाजी होत होती पण आता कुठेतरी सूर गवसत नाहीये शेवटच्या क्षणाला मात्र चुकामुक होते गोलंदाज रोहितची पहिल्या दोन बॉलवर सिंगल्स त्यानंतर दोन बॉल डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर दोन बॉल वाईड एक मोठं षटक हाताळण्याच्या ज तयारीमध्ये दिसतोय रोहित आतापर्यंत सात बॉल्सने डिलिव्हर केलेत अजून एक बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क सज्ज होतोय द्या दो दोन गडी बात तेवीस कारण बॅक टू बॅक दोन चेंडू वायर चेंडू हाताळले आहेत थोडश्या दिशामध्ये भरकटलेला आपण पाहतोय दिशेवर नियंत्रण मिळवावं लागेल गोलंदाज रोहित याला यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी आउट साठ ऑफ निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते तर तीन षटकांची इथे समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपलवर पाहायला मिळते ती तेवीस धावा चला लास्ट कॉल असेल अमन स्पोर्ट्स आणि कृष्णाई स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आमच्या टॉस बॉक्स म्हणजे सन्माननीय बबनजी पाटील टॉस बॉक्समध्ये तयार राहायचा त्या ठिकाणी लगेच हा डाव संपल्यानंतर टॉस केला जाणार आहे बघा वेळेबद्दल सर्वांनी गंभीरपणे विचार करायचा आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत थँक्यू फॉर युअर प्रेझेन्स इन टाईम शंकर देवकर फॅम टीम आर्यन स्पोर्ट्स या संघाला आपण येणे ॲक्शनमध्ये पाहतोय चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे हा सुभाष सर पुरस्कर्त्यांचा खास करून आभार व्यक्त करायला लागेल कारण सिटी फॉर्मॅटमध्ये देखील पुरस्कर्ते संघांना बढावा देत आहेत त्यानंतर सिटी इमर्जिंगमध्ये देखील पुरस्कर्ते आहेत त्यामुळे सिटी इमर्जिंग क्रिकेट हे जिवंत आहे तर सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या तरुणांवर विश्वास ठेवला आहे आणि त्यांना कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे नक्कीच सिटी इमर्जिंग क्रिकेटचा आपण उल्लेख केला आणि सिटी इव्हेंट जो पहिला संपन्न नुकसान झालेला आहे त्यामध्ये आर डी च आर डी ट्रिपल फोर झिरो ओहली या संघाने पायनर्स स्पोर्ट्स संघाला पराभूत करून हिंद्र संघामध्ये पहिला चषक जिंकण्याचा पराक्रम शेलाऱ्या ग्राउंडवर केला गेल्या वर्षीसुद्धा मला असं वाटते आर डी ट्रिपल फोर झिरोनेच हंगामाची सुरुवात केली होती का नक्कीच आणि गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी आर डी ट्रिपल फोर झिरो ओली संघाने पहिला चषक जिंकलेला आहे यावेळी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय भेट होते इष्टरक्षक जोपर्यंत इष्टरक्षकाच्या मागे चेंडू वाढवला जातोय तोपर्यंत तो वन प्लस वन अशा प्रकारे दोन धाव मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला बघा सकाळच्या सत्रामध्ये चांगलं काम आर्यन स्पोर्ट्स पिंपळकर संघाच्या गोलंदाजांनी केले पण या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी गोलंदाज चुकामुक करतायत आणि त्यामुळे त्यांचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय कारण वाईटच्या स्वरूपात बोनस दिला जातो आहे जवळपास सात ते आठ वाईड्स तुम्हाला आतापर्यंत या डावामध्ये पाहायला मिळाले आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच उचलला जाईल मन स्पोर्ट्स टीमकडून नक्कीच एक एक धाव खूप महत्त्वाची असते जेव्हा फ्लडलाईट्समध्ये सामने खेळले जात आहेत आणि हा धावा नक्कीच कुठेतरी मार्गला ठरू शकतात यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावला होता मात्र झेल होऊ शकला नाही सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत फलंदाजांना वेल होता दोन धाव पूर्ण करण्याचा संध्याकाळचं सत्र आणि बॉल ट्रॅव्हल होत नाही हवेमध्ये त्यामुळे क्षेत्ररक्षक दुरून येईपर्यंत मात्र नो मॅन्स लँडमध्ये बॉल लँड होतोय दरम्यान दोन धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली होती धावसंख्या सत्तावीसवर जाऊन पोहोचलेली आहे जर आपण प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला तर पस्तीस के ते अडतीसपर्यंत धावसंख्या जाऊ शकते जर याच धावगतीने खेळ झाला तर आणि त्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल मन स्पोर्ट्स टीमला अगदी बरोबर कारण हानामारी जर षटक आहे हानामारी करावेच लागेल जर चांगल्या स्कोअरपर्यंत पोचायचं असेल तर यावेळेला मात्र हो करण्याचा प्रयत्न चेनोन बॅटमध्ये संपर्क नाही एक धाव पूर्ण करतात फलंदाज बायच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून झालेली होती धावपल करून अठ्ठावीस धावा कॅज्युअल आहेत खूप जास्त कॅज्युअल राहतात आर्यन स्पोर्ट्स पिंबळकर संघाचे क्षेत्ररक्षक बघा जर मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर तुमच्या संघाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि कुठेतरी क्षेत्रक्षणामध्ये थोडेसे गाफील राहिलेले आहेत आतापर्यंत आणि पुन्हा एकदा पुशअप करावं लागेल स्वतःच्या संघाला सावरण्यासाठी चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण करावं लागेल कारण चुकलेलं ला क्षेत्ररक्षण हे कुठेतरी गोलंदाजाला दबावात आणत असते आणि गोलंदाजाचं मानसिक खचिकरण होऊ शकते त्यामुळे गोलंदाजाला सपोर्ट करण्यासाठी चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण होणं अनिवार्य आहे अगदी बरोबर समज आपल्या माताशी गोलंदाजाला क्षेत्रक्षणाची साथ असणं खूप महत्वाचं असं ज्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढीला लागतोय शेवटचं षटक मार्ग असते जे तू शेवटचं षटकात आलतोय चेंडूला व्हीर कोण दिलेला आहे सीमाभर लाँग लेकच्या वरून हा लॉंग सिक्सार जवळपास त्यांचा लूक हा युरोपियन सुपरस्टारसारखा आम्हाला नक्कीच पाहायला मिळालेला आहे आणि खरंच त्यांचा लुक जितका चांगला आहे तितका त्यांचा क्रिकेटचा खेळ देखील बहारदार आहे आणि त्यांची कॅप बॅगी ग्रीन कॅप ही त्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे आणि सिक्सर किंग नावाने चालू क्रिकेटमध्ये ते ओळखले जात आहेत ज्यांचा जन्मदिवस बारा मार्च बुम बुम सुभाष ठाकरे यांचा जन्मदिवस बारा मार्च आणि माझाही जन्मदिवस बारा मार्च वा वा, वा वा तीन महान महान खेळाडूंचा महान क्रिकेट साठी समर्पित राहिलेल्या व्यक्तींचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे बारा मार्चला तुम्हाला पाहायला मिळेल पार्टी आम्हाला लगेच मिळेल बारा मार्चला चौतीस जबाब दाबल खबर आहे दोन गडीबाद चौतीस जबाब महन स्पोर्ट्स अजूनही या डावातले तीन बॉल्स शिल्लक आहेत धावसंख्या धावपळेकर चौतीस आपल्याला पाहायला मिळते शेवटचा षटक मार्ग असताना पुन्हा एकदा मोठा फाटका आणि हाई चेडू जाईल सीमा पार्रा पंचांचा इशारा होतोय आणखीन एक थँक्यू अनस्टॉपेबल हा शब्दच मला जाणवतोय भावेसाठी कारण पहिल्या षटकात बॅक टू बॅक दोन षटकार आले होते आणि आता या चौथ्या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन षटकार आल्या षटकारांची तिकडी कम्प्लीट होईल का येस बॉल पाठवून देतो येस पप्प्या खारीक आहे त्याच्याकडे पप्प्या पप्प्याची प्लीज बॉल पाठवून द्यायच्यामध्ये मैदानाच्या हातमध्ये मन स्पोर्ट्स टीम पुन्हा एकदा वेगाने एका चांगल्या पोझिशनमध्ये येते धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या के झालेली चाळीस धावा फोर्टी रन्स ऑन बोर्ड प्रोजेक्टेड स्कोरचा आम्ही उल्लेख केला होता की पस्तीस ते अडतीसपर्यंत धावसंख्या जाऊ शकते पण आता मात्र पंचेचाळीसपर्यंत जाईल का शंभर सिक्स कंप्लीट झालेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये दोनशे चौकार कंप्लीट झाले होते आणि या स्पर्धेतले के के ट्रॉफी मधले शंभर सिक्स कंप्लीट झालेले आहेत म्हणजेच काय गवळी सरांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं होतं की आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये षटकार जास्त बघतो चौकार कमी पण या के, -के ट्रॉफीमध्ये चौकार जास्त आहेत षटकार कमी म्हणजे टेक्निकल क्रिकेट या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात खेळलं जाते सुभाष सर अगदी बरोबर मात्र इथे आपण पाहतो बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळत आहेत दाऊ संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे ती धावपलकोवर चाळीस धावा स्लॉगोर हानामरचे षटक आहे आणि हनामरच्या षटकामध्ये हानामरी पाहायला मिळते आक्रमणाला सुरुवात केलेली आहे मन स्पोर्ट्सचा संघाचा फलंदाज भावेश याने शेवटचं षटक मार्गस्त आहे जितू शेवटचं षटक आता आणि जितू या गोलंदाजावर आक्रमणाला सुरुवात केलेलं आहे फलंदाज भावेश याने बॅक टू बॅक दोन षटकर आपल्याला पाहायला मिळाले आहेत यावेळी मात्र दिशा आहे पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय नियती सुद्धा बहादुरांची साथ देत असते दे। जर आपण पाहिलं की दुसऱ्या तिसऱ्या षटक्यामध्ये कुठेतरी सावध पवित्रा घेतला गेला होता मन स्पोर्ट्स संघाने आणि शेवटच्या षटक्यामध्ये मात्र एका गोलंदाजाला टार्गेट केले जाते जितूला टार्गेट केले जाते आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट अगदी बरं रोगडा डोळे पान हिट कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट पाहू या फ्रीटचा कशाप्रमाणे फायदा उचलतोय फलंदाज यावेळी ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता फ्रीट आहे मात्र एक धाव पूर्ण केली जाते फलंदाजाकडून ना वेट फॉर अंपायर सिग्नल यस yes, गोलंदाजाच्या माहितीसाठी हा फ्रीटचा होता अपील जरी केली असती तरी पंचांना बाद देता आलं नसतं पण आता मात्र स्ट्राईक रोटेशन प्रणाली या ठिकाणी नाही आहे त्यामुळे फक्त एक धाव ॲड ठिकाणी जरी धावसंख्या झाले ती म्हणजेच बेचाळीस धावा एक चांगली धावसंख्या आता उपलब्ध पाहायला मिळते कारण फोर्टी प्लस लाईट्समध्ये का चांगली धावसंख्या मानता येईल मात्र याचं संपूर्णपणे श्रेय जाते भावेशाला ज्याप्रमाणे भावेश याने आपल्या इनिंगमध्ये चार षटकार पेश केलेले आहेत यावेळी ऑन या साईडला चेंडूला स्केरो विकेट खेळून गाडलेला आहे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चेंडू जाईल सीमा पार्रा वन टू चौकार तर प्रथम फलंदाजी करताना धावपलकर धाव, धाव आपण पाहतोय मन स्पोर्ट्स या संघाच्या सेहेचाळीस धावांनी सत्तेचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आर्यन स्पोर्ट्स पेंपलगार या संघासमोर तर ओली आपण पुढील नाणेफेकीकडे के नाणेफेक केली जाईल कृष्णाई स्पोर्ट्स विपक्ष आमन स्पोर्ट्स या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघाने आमच्या नाणेफेक कक्षामध्ये सज्ज झाले आहेत आणि आमच्या सहकारी समालोचक आमच्या तिथे सज्ज होत आहेत ओ टू मनीष पाटील सर आमच्या सोबत आहेत मिस निधी नीलम नाईक उत्कृष्ट दर्जाचे रील्स बनवत असतात तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया निधी काय वाटते ही टूर्नामेंट क्रिकेटमध्ये तुला काय नॉलेज आहे का क्रिकेट तुला कळते हो? का हो काय क्रिकेटमध्ये काय असते नक्की बॅटिंग करतात बॉलिंग करतात आऊट पण करतात करता। तुझे पप्पा काय करतात मैदानाच्या आतमध्ये पप्पांची तुला बॅटिंग बघायला आवडते की बॉलिंग बघायला आवडते बॉलिंग बॉलिंग करताना किती विकेट घेतल्यावर तू चिअर करते का घरी टीव्हीवर पाहून एन्जॉय करते का टाळ्या वाजवते का हो मग तुझा आवडता क्रिकेटर कोण आहे तुझ्या लाईफ मधला पप्पा क्या बात आहे मॅड इज बेस्ट मला अपेक्षित होतं हेच उत्तर असणार आहे चला आपण टॉस करणार आहोत या ठिकाणी निधी नीलम नाईक मिस निधी निलम नाईक आणि त्याच्यासोबत मिस्टर मिस मास्टर आर्यन किशोर नाईक या ठिकाणी मास्टर आणि मिस या ठिकाणी आहेत तर मी विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन अमर स्पोर्ट्स आणि कृष्णाई स्पोर्ट्स हे दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही संघांच्या माहितीसाठी तुम्हाला माहितीच आहे एका बाजूस के के ट्रॉफी आहे आए, आणि एका बाजूस गोकुल नाईक आणि देवराज नाईक चला तर निधी यांच्या शुभ आपण टॉस केला जाणार आहे क्या बात आहे के के ट्रॉफी या ठिकाणी नाणेफेक जिंकले ते म्हणजेच जै बजरंग कारवलीची म्हणजेच कृष्णा स्पोर्ट कृष्णा स्पोर्ट्स संघाले निर्णय काय असणार आहे क्षेत्ररक्षण करणार संध्याकाळचं सत्र आहे बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्की का, का? आम्ही दोन मॅचेस खेळलो आणि क्षेत्ररक्षण प्रथम केलेला म्हणून आम्ही परत क्षेत्ररक्षण करणार टीम मध्ये काही बदल असेल की तीच टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात नाही नाही तीच टीम खेळणार खाली लवेश नाईक ॲड होतील लवेश नाईक सकाळपासून थोडेसे गैरहजर होते पण पुन्हा एकदा लवेश नाईक आलेले आहे तर त्यांच्या येण्याने संघाची शक्ती वाढेल का ते पाहणं देखील तितकंच उत्सुकच असणार आहे अमन स्पोर्ट्स बल्लेबाजी करणे हे मनके खिलाफ मनके साथ यस फलंदाजी करायची आहे तुम्हाला मनाविरुद्ध की मनासारखं हो आम्हाला फलंदाजीच करायची होती आणि फलंदाजीच मिळाईल दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही खेळलं होतं खूप मोठा गॅप झालेला आहे त्या गॅपमध्ये आळस आलाय की एक नव ऊर्जा आलंय की संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळण्याची संधी मिळते नाही आताचा क्लायमेट खूप छान वाटतं आणि खूप मजा येईल खेळायला आणि कारिवलीसुद्धा चांगली टीम आहे आणि आयोजक पण खूप चांगला आहे नीलम नाईक सचिन पप्या कारेग सर्व मत खूप मेहनत करून चांगला असं आयोजन केलं आहे खूप मजा येईल खेळायला बघा क्रिकेटच्या मैदानात मेहनतीशिवाय पर्याय नाही तसंच क्रिकेटच्या बाहेर सुद्धा बाबतीत मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे तर टीममध्ये काय बदल की तीच टीम निघून खेळणार आहात हा तीच टीम राहणार तेच नाणेपेकीचा कॉल झालाय म्हणजे कृष्णा स्पोर्ट्स संघाच्या पाजून नाणेपेक जिंकून त्यांनी क्षेत्रक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले अमन स्पोर्ट्स संघाला दोन्ही संघाला मनोबत शुभेच्छा आणि जाऊ आपण कॉमेंट बॉक्समध्ये तिकडे सज्ज आहेत सन्मान्य गवी सर आणि मिस्टर सुभाष सर बॅक टू क्रिकेट बॅक टू कॉमेंट बॉक्स थँक्यू धन्यवाद मनीष फाटे सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आणि सलामीची जेवढी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि पहिलं षटक येतोय राहुल अपील केलं जाते जोरदार आणि याचबरोबर फलंदाज बाद प्लॅटिनम डकवर यस प्लाम अगदी बरोबर पायावर चिंडू आदळला होता टोवर आदळला होता आणि पहिला फलंदाज प्लॅटिनम डकवर बाद होतोय तर पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे मोठा हादरा मानलेला आर्यनच्या रूपाने आर्यन स्पोर्ट्स पिंपल करायला सांगायला आर्यन हा शून्यावर बाद झालेला आहे आणि आर्यन बाद झाल्यानंतर लगेच येतो राज राहुल पुन्हा एकदा गोलंदाजासाठी मार्गस्थ जवळपास आठ ते दहा पावलांचं रलप सत्तेचाळीस धावांचं विशाल लक्ष आहे आर्यन संघासमोर सत्तेचाळीस धावांचं लक्ष मी ओपिनियन घेताना सांगितलं होतं की महंत यांची फलंदाजी अतिशय मजबूत आहे आणि त्यांनी दाखवलेलं आहे सत्तेचाळीस धावांचं लक्ष ठेवलेलं आहे राहुल राईट आम याला फटका खेळलेला आणि चिडून जाते लॉंग लेग सीमा आणि सीमा पार होतोय चौकार या दोन संघातून जो सामना म्हणजे सामन्यातून कोण संघ जिंकणार आहे त्यांनी जाऊ नका त्यांनी थांबून आहे कारण आम्हाला सिटी इमर्जिंगचे जे फॉर्मॅट जे क्लिअर आहे जितकं क्लिअर करता येईल तितकं आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू जो संघ जिंकेल त्यांनी मैदानात थांबून राहायचंय म्हणजे मैदानाच्या बाहेर थांबून रायचे थँक्यू आणि ऑर्गनायझिंग कमिटी कमिटीशी संपर्क साधल्याशिवाय कोणीच मैदान सोडून जायचं नाही आहे येस थँक्यू अति सुंदर फटका बघायला मिळाला राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ यार फटका खेळलेला आहे मात्र फॉलो थ्रूमध्ये अडवण्यात यश मिळते राहुल यास निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे चांगली गोलंदाजी षटकमध्ये बघायला मिळते कमबॅक करते चौकार सुद्धा पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर बऱ्याचशा वेळेला असं होतं की सुभाष धुमाल गोलंदाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं पण एकदा मार्गस्थ गोलंदासाठी याला फटका खेळायला आहे चेंडू हवेत आहे चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि सोपा झेल चोडतोय एक सोपा झेल सुटतो कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं जेव्हा तुम्ही झेल सोडता तेव्हा नक्कीच संघावर प्रेशर बिल्डअप करता मानसिक दबाव त्यामुळे निर्माण होतो राहुल राईट याला फटका खेळलेला आहे चलो आहे पाहूया पुन्हा झेल सुटतोय हा झेल थोडासा अवघड होता परंतु जेव्हा तुम्ही तिसऱ्या फेरीतला सामना खेळतात तेव्हा अशा प्रकारचे झेर घेणं फार गरजेचं असतं स्पर्धा जेव्हा पुढे जाते तेव्हा मात्र अशा प्रकारची कामगिरी चांगल्या प्रकारे कामगिरी करणं फार गरजेचं आहे सुरेश घरजी आमची यांचंसुद्धा आगमन झालं आपलं हार्दिक स्वागत आहे वेलकम यावर मात्र फाईन फटका जातो त्यासाठी फाईन लेग सीमारेषेकडे क्षेत्र चेंडूचा पाठला करतोय आढळण्यात यश मिळते का बघायचं आहे चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी बाईचा इशारा करतायत पंच गोकुलदास पाटील पण धावा मिळणं हे गरजेचं आहे सुभाष तुम्हाला चार धावा मिळत आहेत पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशाप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शफल क्रॉस झाला होता अगदी उज्व्याष्टीच्या जवळून हा चेंडू गेला होता बीट केलं होतं फलंदाजाला बीट केलं होतं शॉर्ट थर्ड म्हणजे क्षेत्रक्षकाला हे पाऊस येतं पाठलं लागलं जवळपास शर्यत लागली होती मग तर चेंडूंनी शर्यत अगोदर जिंकली आणि तो सीमा पार गेला आमचे पंच सुरेश घरत सर आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं ते आगमन होत आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे एस आमचे पंच सुरेश घर यांचं आगमन झालेलं आहे आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड बी जी मॅन झालेले आहेत सध्या तर धावसंख्या पण पाहतोय धावपलकावर नेल्सन धावसंख्या पाहायला मिळते कारण एक शतकाची समाप्ती झालेली आहे अकरा धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद झालेली आहे सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि अकरा धावा झालेल्या आहेत येणाऱ्या अठरा चेंडूमध्ये अजूनही छत्तीस धावांची आवश्यकता आहे कारण जे आव्हानं आपण पाहतोय सर ते सत्तेचाळीस धावांचं आहे अकरा धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी जे सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी छत्तीस धावांची आवश्यकता आहे आस्किंग नंदेश जर आपण बघितलं बाराचे सरासरी धावा जमावे लागतील अठरा चेंडू आणि छत्तीस धावा दुसरं षटक हातलण्यासाठी येतोय गणेश येतोय खेळण्यासाठी सज्ज होईल राज आणि आहे प्रणय याला फक्त शॉर्ट बॉल होता फायदा उचलता आलेला नव्हता शॉर्ट बॉलचा तुम्ही फायदा उचलायला हवा तशा प्रकारचा फायदा उचलता आलेला नाही कुठल्या प्रकारे धाव नाहीये निर्धाव गणेश क्षेत्रक्षक थोडासा बदल केला जातोय मला वाटतं एक क्षेत्रक्षक मिडविकेटला कुणाल येतोय एक स्ट्रेटर लॉंग ऑन कुणाल मिडविकेटला येतोय थो थोडासा बदल केला तो यावेळेला मात्र ते शेव एक चेंडू बघायला मिळाला फुल्लर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातो आहे एसटी रक्षकाच्या हातात चांगली गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये सुद्धा अगदी बरोबर आहे रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाने गोलंदाजाने पूर्णपणे खोलून ठेवलं होतं आजकाल आमचे सुवास धुमाळ सुद्धा खूप चांगले स्लोगनचा वापर आहेत ये उडाया हे स्लोगन सुभाष धुमाल आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बघायला मिळते पण टेनिस मध्ये त्यांचं स्लोगन आहे याला पुलचा फटका चेंडू हवेत आहे शेत चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकलेला नाही तोपर्यंत मात्र दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते दोन धाव्याने धावसंख्या हे वाढते धावसंख्या झाली तेरा थर्टीन सत्तेचाळीस धावांचं लक्ष आपण जो सामना पाहतोय अरेन्ज फोर्ट विथ द महान स्पोर्ट्स दोन संघामध्ये आर्यन स्पोर्ट संघासमोर सत्तेचाळीस धावांचं लक्ष ठेवलेलं आहे याला फुलटाचेणूक पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे मात्र असं वाटते की जेणूक गॅपमधून सीमानाच्या बाहेर का बघायचं आहे मात्र अप्रतिमिषद रक्षण एक क्षण असं वाटलं की चेणू नक्कीच गॅपमधून सीमा पार होईल पण काय क्षेत्ररक्षण केलेलं हे फार महत्वाचं आहे संघासाठी तीन धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक अगदी बरोबर अप्रतिम क्षेत्रक्षण ना डिप्स किल्ले आपल्याला पाहायला मिळते गणेश राईट आम यावेळेला मात्र एक टॉपेज सहज सोपा सुंदर झेल घेतोय रक्षक फलंदाज बाद मोराटेपला जातो आहे दुसरा फलंदाज पाहतो ते सलामीची जोडी तंबूत परत आहे धावसंख्या मात्र स्थिर आहे चौदा असं वाटतं आहे की एक मोठी धावसंख्या जी आहे सत्तेचाळीस धावांचं जे लक्ष ठेवलेलं आहे ह्याचं एक मानसिक प्रेशर बघायला मिळते आणि त्यातून अजूनही बाहेर पडण्याचा जो प्रयत्न झालेला आहे अजूनही बघायला मिळत नाही आहे कारण यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एक नैसर्गिक खेळ करावा लागेल मोठे फटके खेळावे लागतील आर्यन स्पोर्ट्स संघाला नवीन फुलंदाज रोहित येतोय एक चांगले भागीदारीची आवश्यकता असणार आहे हा सामना जर जिंकायचा असेल ऑरेंज स्पोर्ट्स पिंपलर घरी या सांगायला तर गणेश राईट याला फटका खेळलेला आहे चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बघायला मिळतोय आणखीन फलंदाज बाद होतोय समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र अप्रतिम क्षेत्रक्षम ते क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं होतं आणि झेलबादरूपाने हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये फुलटा चेंडू होता मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही रोहित बाज झालेला आहे शून्यावर बाद झालेला आहे रोहित रोहित बाज झालेला आहे तिसरा फलंदाज बाद झालेला बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बघायला मिळतो आहे आणि दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतो आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग व्हायला हवा सुभाष धुमाळ तो बघायला मिळत नाही कारण सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे आस्किंग नंदेड आवश्यक धावगती जवळपास जवळपास बाराच्या घरात पण पहिल्या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त चौदा धावा यानंतर जी दोन षटके आहेत दोन षटकांमध्ये जिंकण्यासाठी तेहतीस धावांची आवश्यकता आहे म्हणजे आवश्यक धावगती वाढणार आहे संख्य पूर्णांक पाच शून्य अगदी बरोबर करा येणार आहे बारा चोणूमध्ये तेहतीस धावांची आवश्यकता असणार आहे ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा हो होता गवळी सराने उल्लेख केल्याप्रमाणे त्याप्रमाणे धावांचा पाठलाग करता आलेला नाही बारा शून्य आणि बारा चोणूमध्ये तेहतीस धावांची आवश्यकता आहे आर्यन स्पोर्ट्सचं पिंपलकर संघाला सामना जिंकण्यासाठी केदार येतो आहे तिसरं षटक घेऊन आणि त्याचा सामना करण्यासाठी डावखुरा शेलीदार फलंदाज राहुल खेळण्यासाठी सज्ज होईल यानंतर कृष्णाई कारिवली आणि आमन स्पोर्ट्स हा सुद्धा सामना आपण पाहणार आहोत म्हणजे सिटी इमर्जन्स संघामधील हा सुद्धा तिसऱ्या फेरीतील सामना आहे आपण जो सामना पाहतोय हा सामनासुद्धा तिसऱ्या फेरीतील सामना आहे यावर मात्र वेगवान चेंडू होता अतिशय वेगात चेंडू हाताळला होता आणि चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातात हे पाहू शकता आपण फुलरलेनचा चेंडू होता वेगवान चेंडू होता कुठल्या प्रकारे धाव नाही आहे काय गोलंदाजी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे केदार राईट आम याला पुन्हा एकदा हुक खेळ करण्याचा प्रयत्न पण चेंडूचा वेग जर जास्त असेल तर हुकचा फटका खेळणं तितकं सोपं नसतं आणि शरीरापासून जवळ तुम्ही हुकचा फटका खेळू शकत नाही आहे थोडंसं अंतर असावं लागतं त्यासाठी पवित्रा घ्याव्या लागतो थोडंसं उजव्याशी ज्या बाहेर जावं लागतं बॅट आणि बॉल थोडंसं अंतर असलं पाहिजे शरीरापासून जवळून जर एखादा चेंडू जात असेल तर त्यावर तितक्या प्र तुम्ही हुकचा फटका खेळू शकत आहे भारताचा मोहिंदर मला काय हुक हुकचा फटका खेळायचा वेस्ट इंडिजचा दौरा होता आणि वेस्ट इंडिज बॉन्सरचा मारा केला होता आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी महेंद्र अंबरनाथने तंत्र अवगत केलं आणि हुकचा फटका खेळायला सुरुवात केली केदार हा चेंडू मात्र वेगात मात्र उजव्याष्टीच्या खूपच बाहेर जातो आहे आणि पंच अजीम अम्दुल्ला यांचा इशारा येतो आहे वाईट बॉल एक अवंतर धाव मिळते अवंतर धावेला धावसंख्या वाढते धावसंख्या झालेली आहे पंधरा फिफ्टीन तीन बाद पंधरा केदार याला मात्र ट्रायप केल्या पॉईंटला जातो आहे शतरक्षक त्याने त्या शॉर्ट पॉईंटला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या होते सोळा सिक्स्टीन तीन बाद सोळा तिसरं षटक हे मार्गस्थ आहे कुठेही आर्यन स्पोर्ट पिंपळघर हा संघ पाठलाग करताना दिसत नाही आहे कारण सत्तेचाळीस धावांचं लक्ष महन स्पोर्ट्स संघाने ठेवलेलं आहे आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे लिटल मास्टर राज खेळण्यासाठी होईल याला पोलचा फटका खेळलेला आहे पुन्हा टायमिंग सात आलेलं नाही जेडू जाते स्क्वेअर लेगकडे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल धावसंख्या झाली सतरा सेवन्टीन तिसरं षटक हे जवळपास जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे आणि सत्तेचाळीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आर्यन स्फोट संघ कारण अजूनही जिंकण्यासाठी तीस धावांची आवश्यकता आहे आठ चेंडू आणि तीस धावा याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप फाईन लेक सीमारेषेच्या बाहेर पंथांचा काय शर्य बघायचा षटकार बॉल होता अखूट टप्प्याचा चेंडू होता पवित्र सुरुवातीलाच घेतला होता आणि यावेळेला मात्र सुरेख फटका हुकचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला होता डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या झाली तेवीस ट्वेंटी थ्री निम्मापल्ला पार गेलेलं आहे राहुल तांगडी सांगतायत तेवीस धावा झाले आहेत सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे म्हणजे अजूनही बरोबर चोवीस धावांची आवश्यकता आहे सात चेंडू आणि चोवीस धावा आणि हा षटकातला जो शेवटचा चेंडू आहे सुभाष धुमाळ या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर शेवटच्या षटकामध्ये रंगत निर्माण होऊ शकतो क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अगदी बरोबर हा हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे महत्वाचा चेंडू असणार आहे या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळतोय का पाहूया केदार याला मात्र हा तसा चेंडू समाचार घेता आलेला नाही चेंडू सांगतोय तो मिड विकेटला फक्त आणि फक्त एकच जाव आणि आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे तेवीस धावांची आवश्यकता आव्हान तसं कठीण आहे कारण फ्लडलाईटमध्ये इतक्या धावा करणं सोपं नसतं पण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाही आहे सहा चेंडू आणि तेवीस धावा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे लक्षात घ्यायचं आहे शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आज कृष्णा कार्यवली संघाने आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि यानंतर तिसऱ्या फेरीतला सामना ते अमन स्पोर्ट्सबरोबर खेळतील कारण अमन सुद्धा संघसुद्धा जबरदस्त ताकदीने सहभागी झालेली या स्पर्धेमध्ये त्यामुळे हा सामनासुद्धा प्रेक्षकांना चांगल्या रीतीने बघायला मिळेल कृष्णा स्पोर्ट्स विरुद्ध द अमन स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना आहे हा जो सामना सुरू आहे या संघामध्ये विजेताचा संघ असेल विजेता संघाने आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतरच आपण जायचं आहे लक्षात घ्यायचं आहे जो संघ विजयी होईल विजयी संघाचा कॅप्टन कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे आमचे महेश पाटील किंवा नीलमजी नाईक जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधल्यानंतरच आपण प्रस्थान आहे लक्षात घ्यायचं आहे अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज सागर आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल राहुल ज्याने एक षटकार लगावला होता याला पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे डी फाईन लेगला कारण फाईन लेगला जे चांगल्या प्रकारे खेळतोय राहुल हे बघितल्यानंतर पूर्व अनुमानानुसार डी फाईन लेग क्षेत्ररक्षक के तैनात केलेला आहे फक्त आणि फक्त एकच धावा मिळेल पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी बावीस धावा यावेळेला मात्र फटका घ्यायचा होतं खरं स्क्वेअर लेकड चेंडू मिडविकेटला जातो आहे फक्त आणि फक्त एकच धावा मिळेल चार चेंडू आणि जिंकण्यासाठी एकवीस धावांची आवश्यकता म्हणजे आता मोठे फटकेच खेळावे लागतील चार चेंडूमध्ये जर विजयापर्यंत पोचायचं असेल तर आर्यन स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील चार चेंडू आणि एकवीस धावा सागर याला मग लॉप्टेड शॉट आहे आणि क्लिअर केलेली आहे व्हाईट ऑफ सीमा पार जातोय षटकार आणि हा एकशे दोन व षटकार आहे एकशे दोन षटकार आतापर्यंत लाग लागावलेल्या लागा स्पर्धेमध्ये आणि दोनशे तीन चौकार म्हणजे सुभाष तुम्हाला क्लास क्रिकेट बघायला मिळाले पाहू शकता आपण कशा प्रकारे षटकार मारले दोनशे तीन चौकार आणि एकशे दोन षटकार लागले आहेत स्पर्धेमध्ये अगदी बरोबर षटकारांपेक्षा चौकार जास्त या क्रिकेट ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आता म्हणजे समीकरण तीन चेंडू आणि पंधरा धावून आवश्यकता पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार मोठे फटकेच खेळावे लागतील ला असं आम्ही सांगितलं होतं आणि बॅक टू बॅक दोन षटकार बघायला मिळत आहेत आता मात्र दोन चेंडू आणि पाहू शकते रिप्लेमध्ये कशावर फटका खेळला काय फटका खेळलेला आहे ताकदवर फटका बघायला मिळाला आहे ताकदीचा वापर जास्त बघायला मिळाला पवित्रा घेतला होता उज्ज्वस्टे बाहेर जाऊन पहिला षटकार वाईड ऑफ आणला आणि हा षटकार जर बघितला आपण मिडवे केटला उंचीही जास्त होती आणि लांबीही जास्त आता मात्र सामना रंगत स्थितीमध्ये आलेला आहे सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं वाटलं होतं की क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाचं पार्ट जड आहे मात्र राहुल याने पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आपल्या संघाला राहुल केने ज्युनियर मॅन फ्रॉम काय बात आहे गोरसईचं नाव लगेच पुढे येते आमचे सुभाष धुमाळ पण हे गोरसाईचेच आहेत कॉम्प्युटर कॉमेंटेटर गोरसे संघाला सुद्धा संघाला सुद्धा काही क्षणात या ठिकाणी आगमन होईल यावेळेला मात्र फटका दाखवून फटका केलेला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि फलंदाज धावबाद यावेळी मात्र चांगली वापसी केलेली होती वाईट वर्कर चेंडू हाताळला होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न पूर्ण होत नाही एका धावे समाधान मानावं लागतं आता मात्र समीकरण बदलेल एक चेंडू आणि आठ डावांची आवश्यकता आहे पण एक गोष्ट आहे मात्र गोलंदाजाने ठरवलं तर आठ डावा तो देऊ शकतो अगदी बरोबर आहे कारण याच पद्धतीचे नेहमी चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी कारण चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी ड्रेसिंग इज कंपल्सरी चेसिंग इज कंपल्सरी एक चेंडू आणि आठ डावांची आवश्यकता आहे महन स्पोर्ट विजयाच्या दारात उभा आहे पण तो क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे कारण एक चेंडूमध्ये कितीही धावा होऊ शकतात तेरा धावासुद्धा झालेले आहेत एका चेंडूमध्ये आणि याचबरोबर स्पोर्ट संघ विजय प्राप्त करतोय नऊ आठ सात धावांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाऊया आपण आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडे या ठिकाणी भावेश भावेश इज द मॅन ऑफ द मॅच कारण भावेश यांनी जी खेळी केली होती अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावांची खेळी केली होती भावेश भावेश इज द मॅन ऑफ द मॅच महन स्पोर्ट्स संघाचा भावेश प्लीज कम फॉरवर्ड आणि महन स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टननी कृपया आमच्या ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे मन स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आमचे पप्या खारी किंवा जे नीलम नाईक जर असतील त्यांच्याशी आपण जाऊन संपर्क साधायचा आहे मान स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आणि भावेश आपण यायचं आहे तर भावेश ठरला या सामन्याचा सामना, सामना विर तेरा चेनूमध्ये अठ्ठावीस नाबाद धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करेन रमेश म्हात्रे साहेब रमेश मात्रे साहेब कालोरगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याच ते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिलं जाईल मन स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि महन स्पोर्ट्स संघाचे पॅकर खुश आहेत भालेकर आपले भालेराव आपले नक्कीच हार्दिक अभिनंदन असणार आहे कालोडगावचे ज्येष्ठ नागरिक रमेशजी म्हात्रे सुभाष हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाते हे आपण पाहू शकता तर यानंतर लगेच आपण जाऊया कक्षामध्ये जिथे सज्ज आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर अँड मनेश पाटील सर ओ टू कॉमेंट बॉक्स थँक यू सुभाष जी आणि महत्वपूर्ण सामना गवळी सर असणार आहे कारण सकाळपासून विजयाचा